ये काय नाही, मी स्वतः जाऊन कपडे धुतो. बघा, मी जिवंत असेपर्यंत एकदा तरी घरकाम करण्याची वेळ येऊ दिली का मी तुमच्यावर? नाही ना. आता बघा, चुनानी कामाला लावलंय तुम्हाला. काय आहे सरकार, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. खोना नहीं, धोना पड़ता है. कपड़ा जाओ धो. दाबून घासणे अन घा सुनते पहाणे, मी घास तोच आए भांडे नव्या दमाने. पापी मनुष्य हा तो ह्योनेच हे करावे. वहिनी पा, कुठला सूर हा? वरचा. आणि काय रे, भांडी घासतोयस का पेटी वाजवतोय? वहिनी, पेटीला भाता असतो, मी भांड्यातला भाता खरवडतोय. भांड्यातला भात खरवडतोय. बघू कसं भांड घासलेस ते. अरे कस रे, कस घासलेस भांड? अरे भांड असं घासावं की ज्यात पाहिलं ना की आपला चेहरा दिसला पाहिजे. मग स्वतःच घासत जा भांडी, आणि तुला तर जोर पण लावायला लागणार नाही. नुसता असा हात फिरवला की घसकन भांड साफ होत आहे. अगं त्यापेक्षा तू कर ना तुझ्या नवऱ्याला मदत, आणि त्या काठीला असा काठ्या गुंडा आणि नरड्यात घाल. सुटला तर सुटेल. आवाज, हे माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं नाही. काय काढायचं नाही, गाणं काढायचं नाही, कमाई काढायची नाही, शिक्षण काढायचं नाही. अरे अरे शांत बसा. अरे तुमच्या भांडणाची मैफिल रंगू नये म्हणून आम्ही घरकामाचा ऑर्केस्ट्रा उघडलाय, आणि तुम्ही भांडी घासण्यावरून कसली घासाघीस करताय? एक लक्षात ठेवा, आता तुम्ही शांत नाही झालात ना तर आम्ही सर्व पुरुष घरकाम बंद करू. नाही विश्वास नाही बसत तुमचा. अण्णा आम्ही कुठे भांडतोय? आम्ही भांडतो दिसले चल का सखे. सखे कमाल आहे, जरा सरकता का? हां करे, काय करतोय? भांडी धुवायला आलोय. हा काय काठ्या आणलाय ना? या माणसासमोर कितीही काठ्या कूट केल्या तरी काही उपयोग नाही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे विश्राम, तुला कपडे धुवायचं काम दिलं होतं ना आम्ही. अरे हो, धुवायचं एवढंच आठवत होत, कपडे की भांडी जरा विसरलो. थँक्यू. हा आलोच धुवून. अरे बापरे, आता हा काय धुतोय? चला धुतले, आता वाळत घालायची. अरे धनंजय आलो रे, आता काय गोळ घातलंय. आणि आलो रे, आलो. धोकर मेरे तन को की. अरे 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 विश्राम, विश्राम आहे ना, विसरण्यातली सगळी सप्तक मोडून पुढे गेलेला आहे. हे बालदीतले कपडे धुवायचं सोडून नको ते धूत फिरतोय. सगळं मलाच आता करावं लागणार. झाडू कोणी टाकलं इथे रस्त्यात? घरातल्या लोकांना अक्कलच नाही. काय रे, तू झाडू मारतोयस? अरे नाही रे, त्याच काय आहे ना की आज घरातली सगळी कामं आम्ही पुरुष करणार. अच्छा, अरे पण म्हणून काय झाडू मारायची? हो मारतो झाडू, जा गावात जाऊन बॉम्ब बॉम्ब करा, जा जा सुटा. ठीक आहे, एक केअरटेकर. राया, काय झाडून खून करतोस काय माझा? माझ्या पिशवी तर पिशवी तर आयो. सॉरी हा, सॉरी. अरे काय झालं? आता सगळ्या गावात बोंबाव होणार की मी झाडू मारतो म्हणून. त्याला अजून वेळ आहे, गावातल्या लोकांनी आतापासून भाजी गेले कधीपासून सुरुवात केली असं विचारलं. सुरुवात केली मला. पण या पिशव्यांमध्ये एवढं काय ठासून भरलंय भाजी? एवढी व्हेजिटेबल काय विलेज मिल आहे की काय आपल्याकडे? विलेज मिल गाव जेवण. भेंडी 4 किलो मी आली, आणलेत ना भेंडी. 4 किलो भेंडी? काय गवारपणा आहे हा. ए
नटवे तोंड आवर तुझं. ए तू कशाला उचकतेस ग? मी भोपळा असं म्हटलं का? अरे अरे ऐका माझे बायांनो, अरे तुमची भांडणं थांबवण्यासाठी आम्ही इथे राबतोय. बदनाम होतोय आणि तरी तुमचं चालूच आहे. आमचं काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही जा जा. चल गा. बाबा एवढी भाजी. अरे अशा अजून सहा पिशव्या आहेत, भाजीवाला घेऊन येतो मागावून. सहा? अरे कुठे चालला? रायाची बाईक धुवायला. अरे तुला कपडे धुवायचे आहेत ना? मला फक्त धुवायचं एवढं लक्षात आहे, बाईक कि कपडे हे जरा विसरलो. बरं झालं आठवण करून दिली. थँक्यू हा, मी आलोच कपडे बदलून. नाही होणार याच्याने, नाही होणार, मलाच करावं लागणार. आता कपडे वाळत घालण्याचं काम विश्राम करेल. कपडे तसेच. पाठ गेली माझी. अण्णा अण्णा भांडी घासून घासून हाताला घट्टे पडले हो बघा. भाजी अडून अडून खांदे मोडले माझे. माझी तर गावात शोभा झाली, मित्रांमध्ये तोंड दाखवायला नको. गप्पा बसा. अर्धा दिवस न उलटलं तर ही अवस्था तुमची? फोपशे कुठले? तुम्हाला काय बोलायला हो? तुम्ही काही न करता फक्त देखरेख करत होता ना? नुसती देखरेख नाही, मी स्वतः कपडे धुतले. तुम्ही कपडे धुतले? मी पण धुतले. ए मला पण घ्या ना तुमच्यात, मीही धुतलेत कपडे. तुम्ही तिघांनी कपडे धुतले? मग विश्राम काकांनी काय धुतले? अण्णा तुम्ही सांगितल्याप्रमाणे न विसरता घरातल्या सगळ्या खिडक्या धुवून काढल्यात. काय हो? मी काहीच केलं नाहीये. मी काहीच केलं नाही म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. याचा वाचपा जेवणावर काढू. म्हणजे चविष्ट भोजन तुमच्या समोर आम्ही सादर करू. अण्णा पण शेवटचा चान्स आहे तुमचा. पण ह्यानंतर सगळं तुम्हीच करणार आहात ना? नाही, हे जर जमलं नाही ना तर घरकामासाठी बाई मिळेपर्यंत सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार. वाटता काय? एक संधी आहे सोन्यासारखी आलेली, तिचं सोनं करा नाहीतर चिंदीची किंमत तुरणार नाही घरात. अण्णा चिंदीवरून आठवलं, मला कपडे धुवायचे होते. अरे काय एवढी पुस्तकं? काय चाललंय? कुठची रेसिपी? कट खुनाचा शिजला. अहो ते शिजणं वेगळं, हे शिजणं वेगळं. पण यातही काहीतरी शिजतंय अण्णा. हा पण ते पचणार नाही आपल्याला. शिजवतायत. काय चाललंय अण्णा? हा कुकर चालत नाहीये, शिटीच वाजत नाही. तोंडाने वाजवा आता. शिटी आवाज. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो 1 2 3 1 2 3 माइक चेक. काय चाललंय अण्णा? मिक्सर रिस्पॉन्सच देत नाहीये. हो तू गाणं नाही ना ऐकवलंस त्याला आपलं? नाही. हा काय बोलताय अण्णा तुम्ही? अरे रणजित, अरे ते बघ, काय करतोय? डोकं थापून घेतो तास. आउट ऑफ ऑर्डर. म्हणजे अर्धा तास गदा मेहनत करून तुम्ही फक्त उपकड बिघडवली, जेवण करणे दूरच राहिलं. अरे बापरे काय झालं? अरे ती उपकरण बिघडली याच्यापेक्षा ती आता धनंजयकडे रिपेअरिंगला जाणार याची जास्त भीती वाटते मला. काय अण्णा, आधी ते जेवणाचं काय करायचं ते बघा. अण्णा काहीतरी करा आता. हे मीच बघायचं. होणार जेवण होणार.
काय सॉलिड वे ते जेवणाचा विचार ना दया घे ना मटर पनीर घे नाही नको एक चमचा नको आधीच मी खूप खाल्लंय पण कमाल आहे तुम्हा सगळ्यांची इतकं सुग्रास भोजन तुम्ही बनवलं कसं वहिनी एखादं गाणं कसं होऊन जात तसं हे जेवण सुद्धा होऊन गेलेलं आहे वा 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 अण्णा काय एक नंबर भारी पेट केला होता तुम्ही छोले सुंदर चव होती त्याला तुझ्यासाठी काय पण आणि असं रेडीमेड जेवण घेऊन इतकं बरं वाटतंय नाही तर रोज कुक सर्व क्लीन रांधा वडा उष्टी काढा हे फक्त ना आईस्क्रीमचा फ्लेवर जर का